नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस ही संपलेली आहे आणि बरेचसे कॉलेजेस सुरू झालेले आहेत. सगळेच गव्हर्नमेंट कॉलेज चालू झाले नाहीत. अंबेजोगाईचा काल एका स्टुडंटचा मेसेज आलेला, त्यांचंही अजून कॉलेज चालू झालेलं नाही. परंतु जे प्रायव्हेट कॉलेज आहेत तर ते चालू झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांची नेक्स्ट मंथमध्ये मिड टर्म एक्झाम पण लागत आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की अभ्यास कसा करायचा, नोट्स कोणत्या प्रेफर करायच्या, नोट्स भेटतील कुठे, यासारख्या शंका प्रत्येक विद्यार्थ्याला पडतात. मग त्यामुळे मी तुम्हाला एकदा व्हिडिओ बनवूया असं मी तुम्हाला बोललेलं होतं की एक सेमिनार व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊया की त्यामध्ये असे असेल की डिग्रीचा अभ्यास करत असताना कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करावा की नाही, त्याचबरोबर नोट्स कशा काढावा, नोट्स कुठून प्रेफर कराव्यात, डाउनलोड कुठून करायच्या, काय असेल काय, सगळं आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आपला असणार आहे, त्यामुळे कोणताही विद्यार्थी व्हिडिओ स्किप करून न पाहता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त करून ॲग्रिकल्चर स्टुडंट पर्यंत शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण सेमिनार टॉपिक मध्ये काय काय पॉइंट्स पाहणार आहोत ते आपण एकदा पाहूयात. प्रथमतः आपण तुम्ही तुमचा 4 वर्षाचा कॉलेजचा जो कोर्स आहे तर त्यामध्ये 8 सेमिस्टर असतात, तर त्याचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने केले पाहिजे, तुमचं शेड्यूल कशा पद्धतीने तुम्ही बनवलं पाहिजे. प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी असते अभ्यास करण्याची, परंतु प्रत्येकाने शेड्यूलनुसार अभ्यास केला तर चांगलं होईल. त्याचबरोबर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, तर ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तर त्या कोणत्या आहेत, त्याचबरोबर आपण त्याचे बुक्स कोणते यूज करायचे, त्यानंतर त्याचे युट्यूबला कोणते प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण स्वतःच्या नोट्स कशा तयार करायच्या, तर कसे पॉइंट्स आपण काढले पाहिजे, कुठून मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चन काढायचे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण ओन नोट्स, स्वतःच्या नोट्स पर सेमिस्टर वाईज काढायच्या, तर ते कसे पॉइंट्स काढायचे, कुठून काढायचे, किंवा सिनियरचे रेफरन्स घ्यायचे की नाही, हेही आपण डिस्कशन करणार आहोत. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास जो आहे तर तो पहिल्या सेमिस्टरपासून लगेच चालू केला पाहिजे का की नंतर करायला लागतो, याबाबत आपण सुद्धा डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करायला चालू करा, 1000+ लाईक तरी झाले पाहिजे व्हिडिओला. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरकुरे आपण आपला आजच्या व्हिडिओला. तर मला 2-3 विद्यार्थ्यांचे फोन मेसेज आलेले की सर, आमचे सिनियर असे बोलतात की फर्स्ट सेमिस्टरला विषय खूपच वॅक राहतात. तर मला संपूर्ण विद्यार्थ्यांना पहिलं सांगायचं आहे की तुम्ही तुमची मानसिकता प्रथमतः पॉझिटिव्हली करा, कुणाचंही निगेटिव्हली बोलणं ऐकून तुम्ही तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नका, जेणेकरून तुम्ही ना फेल व्हाल किंवा तुमचा एखादा विषय बॅकला पडेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सांगाल की हा विषय मला ऑल क्लिअर काढायचाच आहे, संपूर्ण विषय ऑल क्लिअर निघायचे आहे, तेव्हाच तुम्ही ऑल क्लिअर निघाल. जेव्हा तुमच्या एखाद्या विषयाबद्दल तुमच्या मनामध्ये जर भीतीचं वातावरण जर निर्माण झालं तर तुमचं मन सुद्धा तुम्हाला निगेटिव्हली चार्ज करून जाईल आणि त्या विषयाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो तुमचा एकदम निगेटिव्हली होऊन जाईल आणि तुम्हाला तो विषय अतिशय अवघड वाटू लागेल. हे तुमच्या मनाला तुम्ही समजून सांगा की तो विषय सोपा आहे, सगळेच विषय सोपे आहेत, त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा अभ्यास करताना अतिशय चांगला अभ्यास करायचा आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना ऑल क्लिअर व्हायचं आहे. आणि जे विद्यार्थी असतील की कमेंटमध्ये टाकणारे की सर कॉपी करून पास होऊ की नाही, तर कॉपी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, नसेल करायची तर नाही केली तर मला अतिशय चांगलं वाटेल. कारण मी तुम्हाला ज्या स्ट्रॅटर्जी सांगणार आहेत स्वतःच्या नोट्स कशा काढायच्या, तर हे मी स्वतः माझ्या नोट्स काढलेल्या आहेत. जशा माझ्या मी नोट्स काढल्या आहेत तसंच तुम्हाला मी माझी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला पटली तर घ्या किंवा तुमची स्ट्रॅटर्जी तुम्ही यूज करा. तर आपण पहिल्यांदा पाहूया की कॉलेजचा स्टडी कसा कम्प्लीट करायचा. तर कुणीही लेक्चर बंक मारायचे नाही, त्याचबरोबर सिनियरचा रिस्पेक्ट तुम्ही कॉलेजमध्ये करू शकता, सिनियरकडून तुमच्या कॉलेजमधून तुम्ही त्यांच्याकडून गायडन्स घ्या. प्रत्येक स्टुडंटने सिनियरकडून नेहमी पॉझिटिव्हली गायडन्स घ्यायचे, कोणताही सिनियर जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्याच्यापासून लगेच दूर होण्याचा प्रयत्न तुम्ही करा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही. कारण मलाही माहिती आहे, मी सुद्धा कॉलेज लाईफ काढलेली आहे, मी पण फर्स्ट सेमिस्टरला होतो. परंतु जेव्हा आपण फर्स्ट सेमिस्टरला येतो
त्यामध्ये अचानक आपल्याला 12वीपर्यंत 5 ते 6 विषय असतात, परंतु जेव्हा फर्स्ट सेमिस्टरला आपण येतो तर त्यावेळेस आपल्याला अचानक 11, 12, 13 विषय येतात, तर आपण घाबरून जातो की एवढे विषय मला 4 महिन्यामध्ये कव्हर होतील का, माझा अभ्यास होईल का, त्यामध्ये लागते मिड टर्म, प्रॅक्टिकल, त्यानंतर सेमिस्टर अँड थिअरी, तर असा अभ्यास आपला कम्प्लीट होईल का, यामुळे आपण घाबरून जातो आणि आपल्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन आपले बॅकलॉग लागतात. तर यापासून वाचण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर प्रथमतः आपण पाहूया नोट्स काढायच्या कुठून किंवा डाउनलोड करायच्या कुठून. तर आपला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये स्टडी गाईड सेमिस्टर फर्स्ट या नावाने व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट आहे, त्यावर मी तुम्हाला 150+ एका सेमिस्टरच्या नोट्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत. जे विद्यार्थी त्या ग्रुपला जॉईन असतील तर त्यांना त्या संपूर्ण नोट्स भेटलेल्या असतील. तर मी आत्ता ह्या व्हिडिओ नंतर 5 दिवस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. जे विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये लिंकमध्ये जॉईन होतील त्या विद्यार्थ्यांना त्या नोट्स परत तुम्हाला भेटतील. आणि कोणताही विद्यार्थी, एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला नोट्स पाठवल्यानंतर तुमची जबाबदारी तुम्ही ठेवायची. कोणत्याही विद्यार्थ्यांनी मला परत मेसेज करायचा नाही की सर मला परत नोट्स पाठवा, मी कोणालाही नोट्स परत पाठवणार नाही. तो विद्यार्थी जर माझ्या ग्रुपमध्ये जर आधीच जॉईन असेल तर त्याला सेमिस्टर संपेपर्यंत एक सुद्धा नोट्स माझ्याकडून येणार नाही, याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. मी तुम्हाला संपूर्ण मटेरियल देईन, परंतु ते जपून कसे ठेवायचे ते तुम्ही तुमचं ठरवायचं. त्यानंतर नोट्स काढायच्या कुठून किंवा डाउनलोड करायच्या कुठून, तर टेलिग्राम ग्रुपला ॲग्रिकल्चरचे बरेच सारे ग्रुप आहेत. व्हॉट्सअपचा माझा ग्रुप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, माझा नंबरही तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर डाउनलोड करायचं तर कृषी सूत्र ॲप म्हणून आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करायचं. त्याचबरोबर BSc ॲग्री स्टडी गाईड या नावाने एक वेबसाईट आहे गुगलला अवेलेबल, त्यावर जाऊन तुम्हाला सेमिस्टर वाईज नोट्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने अवेलेबल होतील. त्याचबरोबर क्वेश्चन पेपर, तर कृषी सूत्र ॲपवर सुद्धा क्वेश्चन पेपर आहेत. परंतु कृषी सूत्र ॲपचा विषय काय होतो की तेथे डाउनलोड काहीच करता येत नाही, आणि BSc ॲग्री स्टडी गाईड ही जी वेबसाईट आहे तिथून आपल्याला नोट्स आपल्या फाईल मॅनेजरमध्ये घेता येते. तर तुम्ही तिथे जाऊन ते व्हिजिट करून तुम्ही तेथून नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर तुमचा नोट्स कुठून काढायचा विषय संपला. तर आत्ता आपल्या स्वतःच्या नोट्स तयार कशा करायच्या, तर याबाबत आपण चर्चा करूयात. तर मोस्ट प्रोबेबल तुम्ही ऐकलं असेल की सिनियरकडून ऐकलं असेल की मोस्ट प्रोबेबल असतं नक्की काय असतं. तर मोस्ट प्रोबेबल म्हणजे काय असतात, तर जे मागचे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतात तर त्याचे रिपीट झालेले क्वेश्चन असतात, त्याचे आन्सर जे आपण काढतो तर त्याला आपण बोलतो मोस्ट प्रोबेबल. परंतु प्रत्येक वर्षी मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन पडतील असंही नाही. तुम्ही 100% त्यावर ट्रस्ट ठेवायचा नाही की मागच्या वर्षी मोस्ट प्रोबेबल A to Z पडले तर ह्या वर्षी A to Z सगळे पडतील, तर असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला मोस्ट प्रोबेबल सोबत आपल्याला वाटणारे IMP क्वेश्चन किंवा टीचर्स आपल्याला असाइनमेंट देतात, तर ते असाइनमेंट सुद्धा इम्पॉर्टन्स असतात. तुम्ही मोस्ट प्रोबेबल सोबत तुमचे असाइनमेंट क्वेश्चन जरी केले तरी तुम्ही चांगल्या मार्क्सने पास व्हाल. तर राहिला प्रश्न आपला नोट्स कशा काढायच्या, तर नोट्स काढताना तुम्ही मोस्ट प्रोबेबल पहिल्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्ही कलेक्ट करायच्या, त्यामध्ये जेवढे क्वेश्चन जे रिपीट झालेले आहेत तर ते रिपीट क्वेश्चन एका कागदावर लिहून काढायचे. त्याचबरोबर जे रिपीट सोडून जे एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत तेही तुम्ही एका कागदावर लिहून ठेवायचे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या त्या स्वतःचं तुम्ही जे क्वेश्चन तुम्ही लिहिलेलं आहे तर त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही स्वतः सोडायचं, तुम्ही लिहून काढायचं. तर मी काय करायचो, त्या आन्सरचं उत्तर मी स्वतः लिहायचो. परंतु आपल्याकडे एकाच सब्जेक्टच्या 5 ते 6 PDF अवेलेबल असतात. प्रत्येक वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला PDF वेगळे भेटेल. काही PDFची लँग्वेज ही टफ असते, काहींची इझी असते. तर तुम्ही तुमच्या नोट्स तयार करताना तुम्ही अशा काय तयार करायच्या की तुम्हाला 5 ते 6 नोट्स यूज करून एका क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. म्हणजे कसं, तर काही काही विद्यार्थी कसे असतात, जरा हुशार असतात, काही मीडियम असतात, काही एकदम लोवेस्ट असतात. तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये आन्सर काढायचं. तुम्हाला समजा एका नोट्समध्ये तुम्ही जर 1 पॉईंट तुम्ही वाचला तर तो तुम्ही तुम्हाला सोपं वाटलं तुम्ही लिहू शकता. परंतु त्याच PDFमध्ये जर दुसरा पॉईंट असेल तर तुम्हाला तो टफ वाटत असेल तर तुम्ही दुसरी PDF चेक करा. दुसऱ्या PDFमध्ये त्याचा तुम्हाला सोपा पॉईंट असतो तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तिसरी PDFमध्ये सोपा पॉईंट तुम्ही लिहून काढा. असे 5 ते 6 PDF तुम्ही तयार करून तुम्ही सोपे पॉईंट्सनी तुमचा आन्सर रेडी होतं, जेणेकरून तुमच्याही लक्षात राहतं आणि तुमच्या नोट्सही सोप्या भाषेमध्ये तयार होतात. तुम्हाला टफमध्ये जास्त जाण्याची गरज नसते. तर तुमचा हा माझा तर नोट्स काढता काढता जवळजवळ 80% अभ्यास तिथेच कव्हर व्हायचा. तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये हँडरायटिंगमध्ये तुम्ही नोट्स काढा आणि मोस्ट प्रोबेबल तुम्ही कलेक्ट करा.
5-6 पीडीएफ तुम्हाला भेटतील अवेलेबल, कारण प्रत्येक सब्जेक्टच्या कमीत कमी मॅक्झिमम 6 पीडीएफ भेटतील, पण मिनिमम 4 पीडीएफ तरी अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल. तुम्हाला आता डिग्री कोर्स बद्दल समजलं आहे, नोट्स कशा तयार करायच्या, नोट्स घ्यायच्या कुठून, अभ्यास कसा करायचा, त्याचबरोबर तुमचे आणि एक तुम्हाला महत्वाची टिप्स मी सांगणार आहे. तर ती या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला टिप्स तुम्हाला समजणार आहे नक्की काय असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पहा. तर आता आपण चर्चा करूया कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर बरेचसे विद्यार्थी त्यांचं ड्रीम असतं की मला अधिकारी व्हायचंय, मला जॉब करायचा नाही किंवा बिझनेस करायचा नाही. तर त्याचा सोबत त्याचा तुम्ही स्टडी असतो, समजा ऍग्रिकल्चरच्या सेपरेट एक्झाम असतात, जसे की प्लेन एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, तर तशाच एक्झाम ह्या ऍग्रिकल्चरचं सुद्धा असतात. तुम्हाला अजून माहिती नसेल की एक्झाम कोणते असतील, तर ते एक्झाम काय आहे तर ते मी आपण तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या ज्या ऍग्रिकल्चरच्या ज्या एक्झाम आहेत, जे विद्यार्थी मोस्टली त्याचा अभ्यास करत असतात डिग्री कोर्समध्ये, तर ती आहे AFO ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, त्याचबरोबर ऍग्रिकल्चर एमपीएससी असते, त्यानंतर IBPS SO असेल, IBPS PO असेल, त्यानंतर RBI असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्डची एक्झाम असेल. नाबार्डची एक्झाम आहे ही अतिशय टफ एक्झाम आहे आणि अतिशय क्लास वन पोस्ट देणारी एक्झाम आहे. त्याचबरोबर राहिले प्रायव्हेट जॉब्स आणि आणखी काही एक्झाम आहेत त्याबाबत करिअर ऑपॉर्च्युनिटीज BSc ऍग्रिकल्चर आफ्टर. तर याबद्दल व्हिडिओ मी नंतर बनवेल, तो व्हिडिओमध्ये तुमचे प्रायव्हेट जॉब गव्हर्नमेंट जॉब सगळे असतील. परंतु आत्ता आपल्या सेमिनारमध्ये फक्त मेन जे आपले एक्झाम आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. तर राहिला प्रश्न आता मी बघाशी बोललो AFO ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, ऍग्री MPSC, MSc, त्याचबरोबर नाबार्ड, फॉरेस्टच्या एक्झाम असतील किंवा IBPS PU, तर यांचे जे सिलेबस आहेत, तर यांचे सिलेबस जवळपास 70-80% सेम सिलेबस आहेत, जेणेकरून आपला जो 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे तर तो सिलेबस त्यांना ह्या एक्झामला लागू होतो. यांच्या प्रिलियम्स वेगळे असतात, परंतु मेन्सची जे एक्झाम आहे तर मेन्समध्ये ऍग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तर तो जवळपास सेम आहे. तुम्ही MSc एकदम ऍग्रिकल्चरचे 4 वर्षाचा डिफ्टर स्टडी केला तर तुमची MSc एक्झाम असेल, MST MCR जी CET असते तर ती, त्याचबरोबर ऍग्री MPSC मेन्स, IBPS AFO मेन्स, त्याचबरोबर तुमच्या ज्या बँकेच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्या तुमची मेन्स तुमची तिथे कव्हर होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला डिग्रीचा अभ्यास करत असताना जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या नोट्स तिथेच तयार करून ठेवायचे सेमिस्टर वाईज, आणि तुमचे जे कन्सेप्ट आहेत तर ते तुमचे कन्सेप्ट जे आहेत तर ते लेक्चर चालू असताना तुमचे आज जो टॉपिक शिकवला तर त्या टॉपिकचे कन्सेप्ट तुमचे त्याच दिवशी क्लिअर व्हायला पाहिजे. जर क्लिअर होत नसतील तर तुम्ही तुमच्या कोच टीचरला विचारू शकता. आणि कोणताही विद्यार्थी खरंच मनापासून जर अभ्यास करणार असेल तर त्यांनी कोर्स टीचरला कन्सेप्ट विचारायला कोणत्याही पद्धतीने घाबरू नका. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही डायरेक्टली फेस करून तुमच्या कोर्स टीचरला विचारू शकता, आणि जर नाही तुम्हाला समजलं तर मला कॉल करून तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला नक्कीच एखादी युट्यूबची लिंक पाठवेल किंवा मला जर टाईम असेल तर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे झाल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, तर त्यानंतर त्यांचे बुक्स कोणते आहेत. तर जे आपले बुक्स आहेत, तर निमराज सुंदा म्हणून एक ऑथर आहे, तर कॉम्पिटेटिव्ह बुक्स ऑफ द ऍग्रिकल्चर हे जे बुक्स आहेत, त्याचबरोबर इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर नारायण नागरे सरांचं बुक आहे, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ ऍग्रोनॉमी व्हॉल्यूम फर्स्ट अँड व्हॉल्यूम सेकंड हे बुक आहे. हे 3 बुक्स बऱ्याच विद्यार्थी रेफर्स करतात. त्याचबरोबर जे आपले जे क्लासेस असतात, जे कोचिंग क्लासेस आहेत या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या, तर त्यांचे बुक्स प्रत्येक युनिव्हर्सिटीचे सेपरेट आहेत. तर ते कोणते कोणते जे आहेत जे क्लासेस जे आहेत, तर ते ऍग्री कोचिंग इन्स्टिट्यूट चंदीग्रहाला ही युनिव्हर्सिटी आहे, कोचिंग क्लासेस आहेत. त्याचबरोबर Adda247 ही प्लॅटफॉर्म, त्याचबरोबर सारथी पब्लिकेशन, ऍग्रीमेंटॉर चंदीग्रहा, RES राजपूत, त्याचबरोबर हायटेक क्लासेस उदयपूर, हे संपूर्ण जे लेक्चर आहेत ते संपूर्ण लेक्चर तुम्हाला हिंदीमधून ऐकायला भेटतील. परंतु यामध्ये फक्त मराठीचा जो लेक्चर आहे तर तो सारथी पब्लिकेशन औरंगाबाद ह्याची जी ही कोचिंग इन्स्टिट्यूट आहे तर तेथे फक्त मराठी शिकवली जाते, बाकी संपूर्ण भाषण संपूर्ण क्लासेसमध्ये हिंदी यूज केली जाते. तर हे मी तुम्हाला जे लेक्चर सांगितले आहेत, ऍग्री कोचिंग चंदीग्रहा, Adda247, सारथी पब्लिकेशन, ऍग्रीमेंटल चंदीग्रहा, त्याचबरोबर RES राजपूत अँड हायटेक क्लासेस उदयपूर, तर हे संपूर्ण तुम्हाला यांचे चॅनल तुम्हाला युट्यूबवर भेटतील.
तुम्ही युट्यूबला एक एक सर्च करून तुम्हाला तेथे तुम्हाला संपूर्ण लेक्चरचे व्हिडिओ तुम्हाला तेथे भेटून जातील. तर आर्यस राजपूत ज्या विद्यार्थ्यांना सॉइल सायन्स जर अवघड जात असेल तुमचा फर्स्ट सेमिस्टरचा, तर आर्यस राजपूतच्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. तेथे तुम्हाला तुमचं रॉक्स मिनरल्स हे संपूर्ण तुम्हाला जे फर्स्ट सेमिस्टरला जे सॉइल होतं तर त्याचे संपूर्ण एकदम क्लिअर व्हिडिओ तुम्हाला देते, फुल्ली एक्सप्लेनेशन सहित तेथे अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमचे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करू शकता. तर हे झालं युट्यूबचा तुमचा ऍक्सेस. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विषय संपला. तर आता आपला प्रश्न असा असणार आहे की डिग्रीचा अभ्यास करत असताना कॉम्पिटेटिव्हचे बुक्स वाचावे का? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः तर तुम्ही बुक्स घेण्याच्या कोणत्याही भानगडीमध्ये पडू नका. तुम्ही आता फर्स्ट सेमिस्टरला आहात तर तुम्ही आता फर्स्ट सेमिस्टर जे आहे तर तुमचा कन्सेप्ट क्लिअर कसा करायचा आणि तुम्ही पास कसे व्हाल यावर तुम्ही पूर्ण तुमचा कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. पासिंग तुम्हाला क्रायटेरिया मी नंतर व्हिडिओ बनवून सांगेल, त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं शेड्यूल बनवा की मला या सब्जेक्टमध्ये पास होण्यासाठी एवढे मार्क्स पाहिजे आहेत, मला एवढे मार्क्स पाडायचेच आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये, तेवढा मला अभ्यासच करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ते स्ट्रॅटर्जी तुम्ही यूज करून तुम्ही स्वतःच्या नोट्स जर काढल्या तर तुमचा अभ्यास तिथे कव्हर होऊन जाईल. आणि कोणताही प्रश्न उलटा पालटा कसाही फिरून विचारू द्या, तुम्हाला जरी आन्सर जरी येत नसेल तरी तुम्ही मिनिमम 1 ते 2 पानं भरून तुम्ही तुमच्या माइंडनी तुमचं ते आन्सर तुम्ही तयार करू शकता एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा. तुमचं जेवढं वाचन चांगलं होईल तेवढं तुम्हाला प्रश्नांचे आन्सर तुम्हाला जास्त सोडवता येतील. आउट ऑफ 10 सुद्धाही तुम्ही क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. कोणताही विद्यार्थी कमजोर नसतो, सगळे विद्यार्थीही हुशार असतात. फक्त अभ्यास कसा करायचा, पेपर सोडवायचा कसा यावर तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं पाहिजे. तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेट तुमच्या स्वतःवर केलं पाहिजे. तुम्ही कॉलेज लाईफ एन्जॉय करा, परंतु कॉलेज लाईफ एन्जॉय करता करता तुमचा अभ्यास करा. कारण आपले पॅरेंट्स आपले पैसे भरत असतात, त्यामुळे बॅकलॉग कुणीही लागू नका आणि कोणाचंही निगेटिव्हली बोलणं ऐकू नका. तुम्ही तुमच्या माइंडला अतिशय पॉझिटिव्हली सांगा की मी डिग्री ऑल क्लिअर काढू शकतो, 8+ CGPA माझा येऊ शकतो, 7+ फर्स्ट क्लासमध्ये माझी डिग्री क्लिअर होऊन जाईल. आणि त्याचबरोबर आपला कॉम्पिटेटिव्ह जो तुमचा अभ्यास जो होता, तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कॉलेजचाच अभ्यास करा पहिलं वर्ष तरी. कारण तुम्ही तुमचा कॉलेजचा जो सिलेबस आहे तोच तुम्हाला कॉम्पिटेटिव्हला असणार आहे, त्यामुळे तुम्ही बुक्स घेण्याच्या नादी लागू नका. तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जे शिकवतात, आज समजा तुम्हाला ॲग्रोनॉमीचा जर इरिगेशनचा टॉपिक जर शिकवला, तर इरिगेशनमध्ये तुम्ही रूमवर आल्यानंतर इरिगेशनच्या युट्यूबला तुम्हाला मी मागाशी प्लॅटफॉर्म सांगितले त्यावर तुम्ही जाऊन इरिगेशन सर्च करा. त्यावर इरिगेशनचं जे कन्सेप्ट आहे ते तुम्ही क्लिअर करून घ्या. तुमच्याच कॉलेजचे बुक्स लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही ते नोट्स घ्या, बुक्स घ्या, वाचन करा आणि तिथं तुमचा कन्सेप्ट क्लिअर करा. जेव्हा तुम्हाला अंदाज येईल की आम्ही पास कसं होऊ, तर तुम्ही शेड्यूल बनवा, शेड्यूलनुसार तुमचं पासिंग क्रायटेरिया तुमचा ठरवेल आणि सगळे विद्यार्थी पास होतील. अक्षर चांगले काढा, कारण अक्षराला मार्क आहे. आणि अतिशय महत्वाची मी तुम्हाला मगाशी टिप देणार होतो, तर अशी आहे, तर कोणतीही जी आपल्या विद्यापीठामध्ये म्हणजे 4 युनिव्हर्सिटी आहेत, राहुरी, परभणी, अकोला आणि दापोली, तर हे विद्यापीठ असं कोणतंही विद्यापीठ नाही 12वीच्यावाणी की गाईडमध्ये जसं आन्सर आहे तसंच पेपरमध्ये पाहिजे. असं कोणत्याही प्रकारचे तुम्हाला दबाव नसणार आहे. तुम्हाला जर एखादा क्वेश्चन दिला की बाबा तुमचं इरिगेशनचे टाईप्स विचारले तुम्हाला, तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे आहे, तर विद्यार्थ्यांना प्रत्येकाने लक्षात घ्या की पहिले तुमचे इनलिस्ट पार्ट पाहिजे. तुम्ही आतमध्ये काही लिहिले ते कोणीही वाचत नाही, परंतु काहीही लिहिचं नाही आतमध्ये. आता तुम्हाला इरिगेशन टाईप विचारले आणि तुम्ही गाणी लिहित बसला तर असं चालणार नाही. इरिगेशन रिलेटेड तुम्ही त्या पॉईंटच्या रिलेटेड धरून काहीही लिहिले, तुम्हाला जेवढं काही माहिती आहे तेवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 4 पैकी 3 मार्क्स मिळून जातात. हे याचा ऍग्रिकल्चरचा रोल आहे. आणि ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आतापर्यंत सगळे विद्यार्थी तुमचे सिनियर असतील किंवा कोणीही टॉपर असू दे, 1 नाईट स्टडी करूनच पास झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा की ते विद्यार्थी आपले सिनियर असतील, 14 विषय एका रात्रीत अभ्यास करून पास होतात, तर आपणही दररोज थोडा थोडा अभ्यास करून पास का होऊ शकत नाही. त्यामुळे निगेटिव्हली विचार करू नका, अतिशय पॉझिटिव्हली विचार करा. आणि काही अडचण आली तरी मला नेहमी 24 तास तुमच्यासाठी माझ्या सर्व्हिस चालू आहे, मला तुम्ही मेसेज करू शकता. परंतु सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यानच मेसेज करायचे, 5 पुढे कोणाचाही कॉल मेसेज रिसिव्ह केला जाणार नाही आणि सकाळी 11 आतमध्ये कोणाचाही कॉल मेसेज रिसिव्ह केला जाणार नाही. तर तुम्हाला संपूर्ण सेमिनार हा समजला असेल, पासिंग कसं व्हायचं, नोट्स कशा काढायच्या हे तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचन कराल त्यावेळेस तुम्हाला त्या क्वेश्चनचं आन्सर काय लिहायचं ते तुम्हाला समजेल. तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचं
पहिल्यांदा इंग्लिश तुम्ही पाठ करून पाठच करून ठेवा, तोंड पाठ पाहिजे तुम्हाला. एखादा क्वेश्चन विचारला इरिगेशन टाईप सांगा, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, सबसर्फेस इरिगेशन, काही जे टाईप्स असतील त्याच्या तुम्ही ते सगळे सांगून टाका. तुम्ही तिथे पहिल्यांदा क्वेश्चन लिहिताना, क्वेश्चन तुम्हाला विचारला टाईप्स ऑफ इरिगेशन, तर आन्सर लिहायचं, स्टार करायचा इंग्लिश द टाइप्स ऑफ द इरिगेशन. मग पहिला लिहायचा ड्रिप इरिगेशन, नंतर दुसरा आकडा लागायचा स्प्रिंकलर इरिगेशन, सब सर्फेस इरिगेशन, असं तुम्ही पॉइंट्स लिस्ट करा. आणि त्यानंतर एक आकडा टाकून ड्रिप इरिगेशन, ड्रिप इरिगेशन टाका. तुम्हाला ड्रिप इरिगेशन बद्दल काय माहिती आहे ते संपूर्ण तुम्ही एक्सप्लेन करा. त्याचबरोबर नंतर दोन नंबरचा आकडा टाका, ते एक्सप्लेन करा. अशाच प्रत्येक पेपरला तुम्हाला इनलिस्ट करूनच पॉइंट लिहायचे आहे, तर तुम्हाला मार्क्स चांगले पडतील आणि तुमचं प्रेझेंटेशन हे बेस्ट राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे, कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास कसा करायचा तो मी सांगितला आहे. सेकंड इयर पासून तुम्ही तुमचे बुक्स घेऊ शकता, तुमचं रिडिंग चालू करून द्या. परंतु फर्स्ट इयर तुमचा हा ऍग्रिकल्चरचा बेस आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा पूर्ण फोकस कॉलेजच्या स्टडीवर द्या आणि सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. जेव्हा तुम्हाला फर्स्ट इयरचे दोन्ही सेमिस्टर जेव्हा समजतील, त्यानंतर तुम्हाला दुसरं तिसरं चौथं सेमिस्टर काही अडचण येणार नाही तुम्हाला समजायला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि काही अडचण आली तरी आम्हाला सांगा, आम्ही तुम्ही सरी सदैव मदतीस धावून येऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले चांगल्या चांगल्या कॉलेजला, त्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांनी चांगला अभ्यास करून चांगले अधिकारी व्हा आणि आपल्या आईवडिलांचे नाव मोठं करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि जे प्रायव्हेटला जे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी घाबरू नका, कारण प्रायव्हेट जॉब आपल्या ठिकाणी पडलेले आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. प्रायव्हेट जॉबचे व्हिडिओ मी नंतर टाकेल, जेव्हा मला टाइम भेटेल त्यावर मी तुम्हाला प्रायव्हेट जॉब बद्दल व्हिडिओ बनवेल. गव्हर्नमेंट जॉब मी तुम्हाला सांगितले आहे, त्यानुसार तुम्ही अभ्यासात लावा आणि चांगला अभ्यास करून चांगल्या मार्क्सनी पास व्हा. आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपला सेमिनार व्हिडिओ हा कसा होता, आणि जेव्हा तुमचा फर्स्ट सेमिस्टर जाईल त्यानंतर तुम्ही रिझल्ट लागल्यानंतरही सांगा की सर तुमचा सेमिनार व्हिडिओ मला अत्यंत फायद्याचा पडला, पुरेपूर फायदा झाला याचा. आणि तुम्हाला मोस्ट प्रोबेबल मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेल, मी माझे स्वतःचे मोस्ट प्रोबेबल मी तुम्हाला टाकलेले आहेत, त्यामध्ये एक्स्ट्रा काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही तुमचे ऍड करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू. आणि आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.